यशवंतराव चव्हाण प्रोफेसर मुंबई यांच्या माध्यमातून आज आपण अपंग हक्क विकास मंचामार्फत या ठिकाणी शोध आनंदी जीवनाचा या विषयावर आपण कार्यशाळा आयोजित केलेली आहे आणि मला आज या कार्यशाळेत ऑनलाईन पद्धतीने होईना उपस्थित राहण्याची संधी मिळाली याबद्दल मी निश्चितपणे संयोजकांचे आभार मानतो. माननीय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या संकल्पनेतून आजची ही कार्यशाळा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि विषय देखील अत्यंत चांगल्या या ठिकाणी ठेवलेला आहे तो म्हणजे शोध आनंदी जीवन. म्हणजे आपण ज्याला म्हणतो की आनंदी आनंद वेगळे किंवा आनंद यातील या संकल्पनेतून आपण जीवनातील आनंद शोधण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करतो ही अत्यंत चांगली बाब आहे आणि यासाठी देखील आजची कार्यक्रम पत्रिका बघितली तर त्या त्या विषयातले तज्ञ मंडळी आज आपल्याला प्रमुख वक्ते म्हणून आपल्याला लाभलेले आहेत ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. 10 ऑक्टोबर हा आपण जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून आपण 1992 सालापासून आपण साजरा करतो. त्यामध्ये जागतिक आरोग्य संघटना आणि विविध आरोग्य संघटनेसह साधारणपणे 150 देशांनी यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि या दिवसाच्या माध्यमातून मानसिक आजार आणि त्यांचे होणारे परिणाम यावर या दिनाच्या निमित्ताने जनजागृती केली जाते. 2020 सालापासून आपल्या कल्पना आहे गेल्या 1.5 वर्षापासून संपूर्ण जगामध्ये आणि देशामध्ये कोरोना व्हायरसने अत्यंत मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आणि या माध्यमातून देखील मानसिक आरोग्य सर्वांचं धोक्यात आले आणि ही अशी आपली परिस्थिती आहे. परंतु यातून देखील आपण आता मार्ग काढतोय. 2020 साली केंद्र शासनाने मेंटल हेल्थ फॉर ऑल या स्वरूपाची थीम देखील घोषित केलेली आहे. नितीन पाटील माझे सहकारीच आहेत आणि माझ्याबरोबर देखील त्यांनी काम केलेलं आहे आणि योगायोगाने त्यांनी पूर्वी दिव्यांग आयुक्त म्हणून काम केलं असल्यामुळे आज जे मानव विकास आयुक्त पदावर काम करत असताना देखील आम्हाला मानव विकास विभाग म्हणजे आपला वित्त विभाग आणि शासनाचा आपला सामाजिक न्याय विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या माध्यमातून एक चांगल्या स्कीम देखील या निमित्ताने आम्हाला शासनाला सादर करायच्या आहे आणि मला निश्चितपणे खात्री आहे त्याच्याबद्दल देखील आमचं काम आता सुरू झालेलं आहे आणि शासन त्याला मान्यता देईल. आता आपण दिव्यांग व्यक्तींबद्दल सर्वप्रथम बघूया. सर्वप्रथम आपला हा जो पूर्वीचा जो कायदा होता अपंग व्यक्ती अधिनियम 1995 तर याच्यामध्ये फक्त आपले 7 प्रकारच्या दिव्यांगाचा समावेश त्यामध्ये झालेला होता. त्यानंतर केंद्र शासनाने सुधारित दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 म्हणजे RPWD ऍक्ट 2016 हा 26 डिसेंबर 2016 रोजी देशामध्ये लागू केला आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे याच्यामध्ये पूर्वीचे जे 7 दिव्यांग प्रकार होते तर त्याच्यामध्ये सुधारणा करून 21 प्रकारचा दिव्यांगत्वाचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे आणि यामध्ये मानसिक आजार या दिव्यांगत्वाचा समावेश केलेला ही अत्यंत महत्वाची बाब आहे. आता यामध्ये काम करत असताना असं एक लक्षात येतं की या मानसिक आजाराचा यामध्ये समावेश झालेला आहे पण मात्र यामध्ये पुढचं इन्फ्रास्ट्रक्चर आमच्याकडे उपलब्ध नाही. हे उदाहरण सांगायचं झालं तर एक सर्वोच्च न्यायालयामध्ये एक PIL दाखल झालेली आहे गौरव कुमार बन्सल आणि इतर जे आहेत विरुद्ध युनियन ऑफ इंडिया आणि या सुनावणीमध्ये किंवा ह्या PIL मध्ये असं दिसून आलं की जे मनोरुग्ण मेंटल हॉस्पिटल मधून बरे होतात आणि त्यांना ज्यावेळेस आपण घरी पाठवतो तर त्यामध्ये हॉस्पिटल मधून घरी पाठवण्यापूर्वी अशी एक मिडल स्टेज असावी ज्याला आपण हाफ वे होम म्हणतो किंवा रिहॅबिलिटेशन सेंटर म्हणतो तर अशा ठिकाणी त्या रुग्णांचं काही काळ वास्तव्य असावं. त्याच्यामध्ये त्यांना पुन्हा एकदा सामाजिक जाणीवेतून सर्व समावेशक त्यांना काही काळ लाईफ जगता यावं थोडीफार त्यांची ट्रीटमेंट चालू असेल तर ट्रीटमेंट देखील त्या ठिकाणी कंटिन्यू व्हावी आणि त्यानंतर त्यांना त्यांच्या कुटुंबियांनी घेऊन जावं अशी संकल्पना आहे. पण ज्यावेळेस ही सर्वोच्च न्यायालयाची याचिका समोर आली तेव्हा असं लक्षात आलं की आपल्याकडे तशा प्रकारचं हॅपी होमचं स्ट्रक्चर शासनाकडे उपलब्ध नाही आणि म्हणून मग एक त्याबद्दलची बैठक एक मुख्य सचिवांकडे झाली आणि त्याच्यामध्ये असं निर्णय झाला की आपण हॅपी होमच्या बाबतीमध्ये काम करण्याची आवश्यकता आहे.
म्हणजे आरपीडब्ल्यूडी ऍक्ट मध्ये ज्यावेळेस मानसिक आजारांचा समावेश झाला त्यांचं पुढचं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे उपलब्ध होण्याची आवश्यकता जास्त अधिरेखित या पीआयएलमुळे झाली. आणि त्यामुळे आपण हा विचार केला की सध्या शासनाकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये, परंतु आपण एक करू शकतो की ह्या मानसिक आजार क्षेत्रामध्ये आणि पुनर्वसन क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अत्यंत नावाजलेल्या चांगल्या एनजीओज आहेत, सामाजिक संस्था आहेत, त्यांची या ठिकाणी मदत घ्यायची आणि त्यांच्या पद्धतीने त्यांच्या माध्यमातून आपण ह्या मनोरुग्णांचं पुन्हा एकदा एक रिहा सेंटरमध्ये घरी जातील किंवा समाजामध्ये जातील त्यावेळेस ते स्वतःच्या पायावर उभे राहतील अशा पद्धतीने देखील आपण यामध्ये नियोजन करत आहोत. आणि ही अत्यंत महत्वाची बाब आहे. बजेटच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर नितीन पाटलांनी सुतोवाच केलाय की आपल्या डिपार्टमेंटचं बजेट साधारणपणे 800-850 कोटी आहे. मला वाटतं नितीन असताना कदाचित ते 700 कोटी असावं. पण यातली एक बाब म्हणजे साधारणपणे 80% खर्च जो आहे तो वेतन आणि वेतनेतर बाबीवरच खर्च होतो. आणि त्याच्यामुळे होतं काय की दिव्यांग क्षेत्रामध्ये काम करत असताना दिव्यांग व्यक्ती हा आपल्याला केंद्र बिंदू धरून जे काम करायचं असतं तर त्या माध्यमातून आपल्याला आणखी जास्त काम करण्याची गरज आहे. आणि हे काम करायचं असेल तर दिव्यांगांसाठी वेगळ्या प्रकारच्या योजना प्रस्तावित करणे, शासनाकडून मान्यता करून घेणं आणि त्याचं नियोजन करणं ही आपल्या समोरची खरी गरज आहे. याच्यामध्ये आपल्या समोर उत्पन्नाचे बाकीचे स्रोत देखील आहेत. आपल्याला देखील कल्पना आहे की दिव्यांग व्यक्ती नियमातील तरतुदीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थाने देखील 5% त्यावरचा खर्च एकूण बजेटच्या 5% निधी हा दिव्यांग कल्याणासाठी वापरायचा आहे आणि त्या माध्यमातून दिव्यांगांसाठी वेगळ्या प्रकारच्या योजना देखील राबवता येतात. ही आपली कायद्यातील तरतूद आहे. पण ज्यावेळेस आम्ही आता ह्या जिल्हावार आणि डिव्हिजनवार आढावा बैठका घेतोय त्याच्यामध्ये एक असं जाणवतं की त्याला अजून चांगली चालना देण्याची गरज आहे. 5% निधीची तरतूद जरी केली तरी देखील त्यातला होणारा खर्च जो आहे तो अत्यल्प आहे. काही ठिकाणी अगदी 50% देखील कमी आहे. जिथं जिथं लोकप्रतिनिधी आणि त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडून आलेले जे काही इलेक्टेड मेंबर्स आहेत ते जादू काय त्या ठिकाणी चांगलं काम होताना दिसतंय. परंतु संपूर्ण महाराष्ट्रभर हे चित्र तशा अर्थाने पाहिलं तर काही काही पॉकेट्समध्येच चांगलं आहे, काही काही ठिकाणी आणखी चांगलं काम करण्याची आवश्यकता आहे. म्हणून याच्या संदर्भामध्ये देखील आम्ही हा विचार करतोय की शासनाचा निधी जरी अत्यल्प असला तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून त्याचबरोबरीने आपले जे काही दानशूर व्यक्ती आहे, दानशीर संस्था आहे किंवा आपली कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी हा जो ऍक्ट आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला जो काही निधी या ठिकाणी वेगळ्या ठिकाणी मिळतोय त्याचं चांगल्या प्रकारे आपण जर संकलन केलं तर चांगल्या प्रकारच्या योजना आपण दिव्यांग व्यक्तीसाठी वापरू शकतो आणि त्यांना चांगल्या प्रकारे समुपदेशन करून त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आपण लक्ष असत आहे. मानसिक आजार ग्रस्त व्यक्तीला तर अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं आणि ह्या कोविडच्या काळामध्ये मानसिक रुग्ण म्हणजे आणखी थोडी म्हणजे त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं म्हटलं तरी ते काही वाढवण होणार नाही. कोविड ही प्रायोरिटी होती त्यामुळे मानसिक रुग्णांना रुग्णालयात घेऊन जाणं, ट्रीटमेंट करणं, थेरपिस्ट करून प्रॉपर समुपदेशन करून घेणं हे काम काही प्रमाणात थोडं मागे पडल्यासारखं दिसतंय. आणि मला असं वाटतं की आता कोविडचा प्रादुर्भाव कमी होतोय तर याच्या अनुषंगाने पुन्हा एकदा या विषयाला आम्ही आता जोमाने कामाला लागतोय. आपले विजयजी कानेकर आहेत, चेतन दिवांजे देखील व्यासपीठावर आहेत आणि अनेक या क्षेत्रामध्ये काम करणारे जे काही मान्यवर व्यक्ती आहेत, संस्था आहेत या सगळ्यांच्या सहकार्याने आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपलं यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठा यांच्या माध्यमातून यांच्या सहकार्यातून आम्ही एक वेगळे प्रोजेक्ट आता या ठिकाणी आणतोय आणि यामध्ये देखील आपण मानसिक आरोग्य या विषयाला चांगल्या पद्धतीने चालना देऊ आणि जे काही आपले मानसिक आरोग्य असलेले आरोग्य समाधानकारक नसलेले जे मनोरुग्ण आहेत तर त्यांचं आरोग्य कशा पद्धतीने आणखी एकदा चांगलं होईल हा एक विचार आपण करा आणि त्यांचं खऱ्या अर्थाने समाजामध्ये आपण पुनर्वसन कसं करू हा महत्वाचा आपल्या समोरचा एक पुढचा टप्पा आहे. आणि मला निश्चितपणे खात्री आहे आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपण या कामाला आपण लागूया आणि गती देऊया. आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमार्फत अत्यंत चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला जातोय. मला आधीचे काहीतरी अपॉइंटमेंट असल्यामुळे खरं म्हणजे मला त्या कार्यक्रमात सहभागी होता आलं नाही पण निश्चितपणे पुढचे काही कार्यक्रम असेल तर मी स्वतः व्यक्तिशः त्या कार्यक्रमामध्ये मी सहभागी होईल आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यातून आपण या विषयाला दिव्यांग आयुक्त कार्यालयामार्फत आणि सामाजिक न्याय सामाजिक न्याय विभागामार्फत आणि आरोग्य विभागामार्फत चांगली दिशा देण्याचा प्रयत्न करू अशा या ठिकाणी मी आपल्याला अपेक्षा व्यक्त करतो. आणि आज मला बोलवलं आणि
आपल्या या आनंद उत्सवात सहभागी करण्याची संधी मला दिली याबद्दल मी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.